नमस्कार, HW मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे 8 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पठाणकोट न्यायालयाने 8 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवले. न्यायालयानं या प्रकरणी 3 जन्मठेप आणि अन्य 3 आरोपींना 5 वर्षाची कारावासाची शिक्षा दिली आहे, तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर एक आरोपी अल्पवयीन असून त्याच्या विरुद्धचा खटला अद्याप सुरू झाला नाही. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच रामदास आठवले यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांवर वंचितांना सत्तेपासून दूर ठेवल्याचा आरोप केलाय. तसेच वंचितांना सत्तेत आणण्याचे असल्यास त्यांनी NDA बरोबर यावं असाही सल्ला यावेळी आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण चेहऱ्याचा पक्ष ही ओळख बदलायला हवी आणि शहरी भागात राष्ट्रवादीचा जोर वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आजचा वर्धापन दिन राष्ट्रवादी जलदिन संकल्प म्हणून त्यांनी साजरा केला. दुष्काळी परिस्थिती, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गावागावात जाऊन सकारात्मक कामं करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं. आगामी काळात नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य असेल. केंद्राकडून न मिळाल्यास राज्य निधी उभारून 13 ते 14 हजार कोटींचा निधी या प्रकल्पासाठी देईन अशी माहिती जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे नवे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मी राजकीय क्षेत्रातला संकटमोचक आहे, दुष्काळाचा संकटमोचक निसर्ग आहे असे ते म्हणाले. पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाजन यांची सोमवारी दुपारी प्रथमच जळगावात आगमन झाले. त्यावेळी ते बोलत होते. दुष्काळाचा संकटमोचक निसर्ग आहे, निसर्गापुढे कुणाचेही चालत नाही. यंदा चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना आपण करूया अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालमध्ये होत असलेला हिंसाचार पाहता राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याची गरज भासू शकते असं राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी म्हटलंय. यामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष आणखी पेटण्याची चिन्ह आहेत. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. यावरून तृणमूल काँग्रेस आणि भाजपनं एकमेकांवर आरोप केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल त्रिपाठी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी HW मराठीचे ऍप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.